नमस्कार मास्टर स्पीच मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. सणासुदीचे दिवस आहेत, गोडाधोडाचे सगळे प्रकार, प्रसादाचे नैवेद्याचे प्रकार घडतोय आणि त्यामध्ये असं लक्षात आलं की पुरणपोळी हा जो नैवेद्याचा प्रकार सगळ्यांना आवडतो, म्हणजे नॉन महाराष्ट्रीयन लोकांना तर महाराष्ट्रीयन पदार्थात खास काय तर पुरण की पोळी असं म्हणतात. तर ही पुरणाची पोळी तसा घाट मोठा असतो पुरण तयार करण्यापासून. आज आपल्याला थोडं सोपं करायचं आहे की बाबा वाटण्याचा, पुरण यंत्र वगैरे करण्याचा हा प्रकार टाळून आपल्याला न वाटता तयार केलेलं पुरण करायचं आहे आणि त्यानंतर पोळी बनवूच आपण. चला सुरुवात करूया. आणि यासाठी आपल्याला जवळपास 3 तास भिजवलेली चण्याची डाळ, गुळ पावडर किंवा गुळ आणि वेलची पावडर. सगळ्यात पहिले आपल्याला पुरण शिजवायचं आणि हे पुरण शिजवताना कमीत कमी पाणी वापरायचं आणि वापरलं जरी पाणी तर ते आपल्याला काढून टाकायचं आहे. आणि छान हा जुन्या पद्धतीचा कुकर आहे, त्यामध्ये आपण चण्याची डाळ जी आहे ती शिजवून घेऊ. ह्याला शिजायला साधारण 10-15 मिनिटं लागतील, तोपर्यंत थांबूयात. आणि तोपर्यंत आपण पुरणपोळीला जी कणिक किंवा मैदा भिजवतो तो भिजवून. आता 20 मिनिटं झाले, मध्ये मध्ये मी बघत होतो, ऑलमोस्ट डन आहे. थोडी हळद घालूयात, थोडी हळद जेणेकरून त्याला छान असा पिवळा रंग येईल. आता याचं जे एक्सेस जास्तीचं जे पाणी आहे ते आपण काढून घेऊ. पाणी सगळं काढून टाकायचं आणि या पाण्यापासूनच तयार होते आटाची आमटी, ती नंतर पाहू. आता आपल्याला पुरण वाटायचं नाहीये, यामध्येच बारीक करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे गॅस ऑन ठेवा. ही डाळ एवढी शिजायला हवी की व्यवस्थित हे वाटल्या गेलं पाहिजे. तुम्ही बघत असाल की ही कोरडी पण होते आणि बारीकही होते. याला अजून थोडंसं कोरडं आणि बारीक करून घेऊ आणि नंतर लगेच 5-7 मिनिटात पुरण तयार होईल. पितळेची तांब्याची भांडी जी असतात तर त्याची एक छान चव आपल्या जेवणाला येते. वरण शिजवताना पितळे तांब्याच्या भांड्यातलं शिजवलेलं वरण, कासाच्या भांड्यातलं शिजवलेलं वरण अप्रतिम लागतं आणि जोपर्यंत पदार्थ गरम आहे तोपर्यंत त्याला काहीही पितळे तांब्याची बाधा होत नाही. पण तो पदार्थ जसा जसा थंड होतो मग प्रॉब्लेमॅटिक होतो, म्हणून मग कलई करून घ्यायची. अशा प्रकारची भांडी किंवा कलई केलेली भांडी, तांब्याची भांडी, पितळ्याची भांडी, लोखंडाची भांडी, ही जी सगळ्या जेव्हा मी वस्तू वापरतो त्या जर तुम्हाला हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली लिहिलेलं आहे, तुम्हाला काय हवं त्याच्यात इझिली अवेलेबल आहे. हे बऱ्यापैकी ड्राय झालं आहे, आपण थंड करूया. याला आपण थंड करू आणि आता जर तुमच्याकडे हे मशीन असेल कसं पावभाजीचं ते वापरलं तरी लवकर होईल, थंडही होईल आणि क्रशही होईल. बनवताना जी कणिक लागते ती एकदा आपण पुरणाची पोळी जेव्हा केली त्यावेळी दाखवली होती, एकदा परत पहा तुम्ही. साधारण ही अशी एवढी नरम कणिक आपल्याला लावायची. तर तुम्ही मैदा आणि कणिक, साधारण मैदा जो असतो तर तो मी घेतो 2 वाट्या, तर त्याला 1/2 वाटी कणिक, त्याच्यानंतर 1/4 चमचा मीठ आणि जवळपास 3 चमचे तेल एवढं घालून त्याला छान मऊशार भिजवून घेतो. नेहमीच्या पोळीच्या कणकीपेक्षा थोडीशी ही मऊ असते, म्हणजे पातळसर असतं, म्हणजे पाणी त्याच्यात थोडंसं जास्त घालायचं. तरी एकदा हा व्हिडिओ पहा. पण आपलं बऱ्यापैकी थंड झालाय तुम्ही बघू शकत असाल. चण्याची डाळ ओके, हे साधारण असं मस्त असं भद्रा झालाय. आता जेवढी डाळ तेवढा गुळ, हा गुळ तो आपण टाकू. गुळ अगदी चिमूटभर, मीठ, वेलची पावडर. हा वेलची पावडर, वेलची पावडर करताना आता पावसाचे दिवस आहेत तर लक्षात घ्या की विलायचीचे दाणे सोलून घ्या, त्याची टरफलं चहात टाका आणि दाण्याबरोबर थोडीशी साखर घाला आणि मग मिक्सरला बारीक करा, तर ती पावडरशी छान होते. खूप अशी एकदम पावडर नाही करायची, अशी दाताखाली आली पाहिजे. आपण एकत्र करून घेऊ. असं होतं की तुमची जर डाळ थोडी गरम असेल
तर गूळ आणि डाळ एकत्र केल्यावर त्याला पाणी सुटतं. तर मशाळी काय करायचं की कढईमध्ये ते मिश्रण घालायचं, त्याला घोटायचं, थोडं पाणी आटवायचं, थंड होऊ द्यायचं आणि पुरण वापरायचं. हा प्रकार ना मला अमेरिकेत असताना सुचला. म्हणजे कसं की अमेरिकेत एक तर माणसांची कमी, सगळी कामं आपल्यालाच करावी लागतात आणि त्यात जागेची, म्हणजे आमचं जे रेस्टॉरंट आहे त्याला थोडी पहिली जागेची कमी होती. मग ते पुरणाचं यंत्र मशीन कसं करणार, मग आम्ही काय करायचो, सरळ ही अशा पद्धतीने हे पुरण करायचो आणि तेवढ्याच छान हे पुरण लागतं की ह्याला आता कुठेही पाणी वगैरे असं सुटलेलं नाही आहे. पण आपलं तयार आहे आणि पुरणाची म्हणजे पोळीची कणिक कशी भिजवायची हे तुम्ही एकदा व्हिडिओ पाहायचा असेल पाहून घ्या. एवढी अशी सैल अशी कणिक असते ही, ठीक आहे ना. म्हणजे यामध्ये दोन वाट्या जर मैदा असेल तर एक पाववाटी किंवा अर्धा वाटी कणिक घालून तेल आणि मीठ घालून ही कणिक भिजवून घ्यायची. ही झाली आणि त्यानंतर हे बघा, ही आहे तांदूळाची पिठी. ही आपण जेव्हा पुरणाची पोळी बनवतो किंवा कुठली साधी पोळी बनवतो तर आम्ही त्याला घोरण म्हणतो. घोरण म्हणजे पोळपाटाला चिटकू नये यासाठी लावलेला प्रकार. मग तो मैद्याचा असतो, कणकीचा असतो किंवा मग तांदूळाच्या पिठीचा. आणि घोरण हा शब्द मला असं वाटतं की रीवा मध्य प्रदेश या भागात मला असेल, कारण ती म्हणणे आमच्याकडे काम करेल, अरे घोरण के लिए आटा लिया, असं जो प्रकार असायचा तो घोरण के लिए आटा म्हणजे तांदूळाची पिठी. कारण तांदूळाची पिठी जड असते आणि पोळी तयार करताना ती खाली बसते, म्हणजे पोळीला चिटकत नाही. आता कणिक जी असते ती थोडी कमी घ्यायची आणि पुरण जास्त घ्यायचं. घालण्याचं पुरण असं छान गोळा करून घ्यायचं एकत्र. थोडे हात जे आहेत ते आपण तांदूळाच्या पिठीने हे करू, म्हणजे पुरण हाताला चिकटणार नाही. आणि ही टीप अशी आहे की याला जो थोडासा वरती ओलसरपणा असतो तांदूळाच्या पिठीने तो जातो आणि मग जेव्हा आपण त्याला याच्यात लपेटतो कशामध्ये, कणकीमध्ये, कणकीच्या गोळ्यात, तो छान इझिली फ्लो होतो. असा छान गोळा तयार झाला. आता कणिक जी असते तर कणिक छान एकत्र करून घ्यायची, त्याला थोडं तेल लावायचं आणि बाजूनी हिला असं चपटं करायचं आणि मधला भाग जो आहे हा थोडा जाड ठेवायचा. आता ही ट्रिक मला कोणी शिकवली, तुम्ही मधुरा रेसिपीज बघत असाल तर त्याच्यामध्ये एकदा मी पोळी पाहिली त्यांची, तर त्यांनी म्हणजे बोलता बोलता सांगितलं की मधला भाग जर जाड ठेवला तर ज्यावेळी आपण पोळी लाटतो तर त्यावेळी ती मधून पातळ होत नाही. आता त्यामध्ये पुरण भरायचं, कणिक एवढी सैल असावी की ती व्यवस्थित पुरणाला आपलंसं करून घेईल. गंमत कशी आहे की या क्षेत्रात असल्यामुळे मी सतत वेगवेगळ्या रेसिपीज बघत असतो आणि तुम्हीसुद्धा तेच काम करा. खूप छान छान गोष्टी लोकं सांगतात, म्हणजे फक्त आपल्याच चॅनलवर चांगल्या रेसिपीज आहेत असं नाही, भरपूर चॅनल आहेत. म्हणजे मराठीच मराठी असं म्हटलं किंवा मराठी चांगल्या ज्या चालणारे जे यूट्यूबर्स आहेत 150 वर आहेत, खूप छान छान रेसिपीज असतात आणि त्या तुम्ही पाहायच्या, काहीतरी मिळतं त्याच्यातून. आणि आता पोळी लाटायची आपल्याला, त्यासाठी तांदूळाची पिठी आणि नंतर हलक्या हाताने पोळी लाटायची आपल्याला. आता आमच्या इथली पोळी थोडी जाड असते बाबा, पश्चिम महाराष्ट्रात थोडी पोळी पातळ असते. असं हे फिरवत फिरवत जर पोळी लाटली तर सगळीकडे पुरण व्यवस्थित पसरल्या जातं. तसं त्याचं पुरणही तुम्हाला दिसत असेल. आता ही पोळी झाल्यानंतर जास्तीची पिठी काढून टाकायची.
अशी छान टम्म फुगलेली पुरणपोळी। त्यावर पुन्हा साजूक तूप। न वाटलेल्या पुरणाची पोळी नक्की करून पहा आणि केल्यानंतर आम्हाला कळवा। विसरू नका कशी झाली। लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा मास्टर रेसिपीज।